सध्या देशावर कोरोना महामारीचे संकट आहे आणि या संकटाचा सामना सर्वजण मिळून करत आहेत। कोरोनाच्या या लढाईमध्ये डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, पालिका प्रशासन, सफाई कर्मचारी, पत्रकार हे सर्व आपले मोलाचे योगदान देत आहेत। त्याचबरोबर केमिस्ट असोसिएशन देखील या लढाईमध्ये मोलाचा वाटा उचलून जनतेची सेवा करत आहेत। कोरोनाच्या या युद्धात संपूर्ण देशात टाळेबंदी असताना केमिस्ट असोसिएशन कोरोनाचा सामना करत कोपरगावकरांना सेवा देत आहेत। कोरोनाची भीती सर्वांनाच आहे असे असताना देखील ही सर्व केमिस्ट आणि त्यांचे कर्मचारी उत्तम सुविधा नागरिकांना देत आहेत। अशा सेवकांना सरकारने विमा संरक्षण द्यावे अशी मागणी कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने भरत मोरे यांनी केली आहे। आमचे सर्व केमिस्ट बांधव आज स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र 24 तास कधीही पेशंटचा डॉक्टरांचा फोन आला तर औषध देण्यासाठी अहोरात्री आमचे केमिस्ट बांधव उठून त्यांना औषध, रुग्णांना औषध देण्याचं काम आज आमचे केमिस्ट बांधव करत आहेत। तर या माध्यमातून, आपल्या या मीडियाच्या माध्यमातून मी शासनाला एक विनंती करतो की आमच्या या सर्व केमिस्ट बांधवांना विम्याचं सुरक्षा कवच असावं अशी मी विनंती करतो। आणि आमचे सर्वेसर्वा जगन्नाथ आप्पा पाटील जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा माननीय पंतप्रधान यांना पत्राद्वारे मागणी केली आहे की आमच्या सर्व केमिस्टांना एक सुरक्षा कवच, विम्याचं सुरक्षा कवच असावं। आणि त्यांनाही तितक्याच बरोबरीनं जितके आज सर्व कोरोनाच्या विरोधात जेवढे योद्धा लढत आहेत त्या बरोबरीनं आमचे केमिस्ट बांधवही लढत आहेत, त्यांचाही नामोल्लेख सगळीकडे जाणून बुजून व्हावा असं मला वाटतं। कारण आमचा केमिस्ट बांधव आज या व्यवसायाच्या पलीकडे जाऊन निश्चितच कुठे अपघात झाला असेल, कुठं या रुग्णांना औषधाव्यतिरिक्त जर काही गरज पडली असेल तर कोरडा शिधा असेल, जेवण असेल, नाश्ता पॅकेट असतील, मास्क देण्याचं काम असेल, हे देण्याचं काम सुद्धा आमच्या केमिस्ट बांधवांनी केलं आहे। निश्चितच आमच्या सर्व केमिस्ट बांधवांना एक स्वतःचं सुरक्षा कवच, विम्याचं सुरक्षा कवच असावं आणि त्यांना वैद्यकीय सुद्धा त्यांना एक कवच असावं। कारण आम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून आज अनेक आजारांचे रुग्ण आमच्याकडे येतात, सर्दी खोकला असेल, ताप आलेला असेल, असे पेशंट आमच्याकडे औषध घेण्यासाठी येतात। त्यांचं शिंकणं असेल, खोकला असेल, त्यानुसार सुद्धा आम्हाला विषाणू आम्ही सुद्धा बाधित होऊ शकतो। तर आम्हाला सरकारने आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या या कार्याला निश्चितच पाठिंबा द्यावा, एक स्फूर्ती द्यावी, जेणेकरून आम्ही अजून समाजसेवा करू शकू आणि या कोरोनाच्या विरोधात लढू शकू। प्रतिनिधी मोबिंग खान, माय न्यूज, कोपरगाव।